हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्व? मी बसलेली आहे गॅलरीमध्ये, तर म्हणलं चला तुमच्याशी काहीतरी शेअर करावं. माझ्याकडे काही झाडं आहेत जी आपण जेवण बनवताना त्या गोष्टींचा आपल्याला वापर होतो. चला तर मग मी तुम्हाला ती झाडं दाखवते. सर्वात फर्स्ट बघा, मिरचीचं झाड आहे. ह्याला मिरच्या लागलेल्या आहेत, बऱ्याच मिरच्या लागल्या होत्या, पण मी ह्याच्यामधल्या काही मिरच्या तोडल्यात. ह्या लाल झालेल्या आहेत, हिरव्या. माहिती नाही का मला तोडायची इच्छाच होत नाही, त्याच्यामुळे मी ह्या तोडलेल्या नाहीत. त्यातल्या दोन तोडल्या होत्या मी. त्याच्यानंतर हे बघा, इथे एक आहे टोमॅटोचं झाड. हे थोडंसं पक्ष्यांनी खाल्लेलं आहे, तर हे टोमॅटोचं झाड आहे. हे बघा, टोमॅटोचं रोप मी घरी लावलं होतं, बिया टाकल्या होत्या टोमॅटोच्या, तर हे आलेलं आहे. त्याच्यानंतर इथे लावलेलं आहे पुदिना. पुदिन्याचं पण हे एक पुदिन्याची कांडी लावली होती, तर ह्याचा बघा किती छान पुदिना आलेला आहे, किती सुंदर. आणि या पुदिन्याला एवढा सुंदर सुगंध आहे ना, असं नॉर्मल पानांना हात लावला आणि सुगंध घेतला तरी हातांचा सुगंध येतो. त्याच्यानंतर इथे आहे कढीपत्त्याचं, दोन कढीपत्त्याची झाड आहेत. एक छोटं मला बाजूच्या ताई आहेत ना, त्यांनी गावावरून आणलं होतं, हे छोटं दिलं होतं. आणि हे एक मोठं, ॲक्च्युली ह्याचं काय झालं तुम्हाला माहिती आहे का, ह्या कढीपत्त्याचं झाडाचं. हे कढीपत्त्याचं झाड बरेच दिवस माझ्याकडे होतं, नंतर अचानक सुकलं ते. पण मला असं वाटत होतं की येईल, माहिती नाही काय, तर मग डेली पाणी घालत होते. आणि त्याच्यानंतर हे नवीन झाड फुटलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही, हा आहे गवती चहा, जो मी रोज चहामध्ये वापरते. रोज म्हणजे असं कधी कधी असं थोडंसं चेंज. कशी वाटली मग झाडं, आवडली का तुम्हाला? बाकीची पण ही बघा, तुम्ही बघू शकता बरीच झाडं आहेत. मी त्याचा व्लॉग नंतर कधीतरी घेऊन येईल. बाय.